नमस्कार. ड्रग माफिया ललित पाटील याचे पुण्याच्या ससून रुग्णालयाने कसे लाड पुरवले हे महाराष्ट्राने पाहिलं. तो आजारी नसताना त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करून ठेवलं गेलं. असाच ससून रुग्णालय आणि इतर जी काही शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा सुरू असल्याचा संशय आहे. 2022 महाराष्ट्र विधिमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार दिलीप कांबळे यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की पुण्याच्या ससून रुग्णालयातनं दिव्यांग नसताना बनावट प्रमाणपत्र वितरित केली गेली आहेत का. त्या प्रश्नाचं उत्तर देताना तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी हे मान्य केलं होतं की होय, ससून रुग्णालयामध्ये असं घडलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी चिंता करावी अशी एक बाब आहे की महाराष्ट्रामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावरती वितरित केली जात आहेत आणि विशेषतः शासकीय कर्मचारी हे दिव्यांग बनतायत. मी सुधीर लंके आणि आज मुद्द्याला धरून या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिव्यांग प्रमाणपत्र आणा आणि नोकरी मिळवा अशी काही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे का. या मुद्द्याला आधार म्हणून आपण पहिली बाब पाहूया की महाराष्ट्र शासनाने 2022 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा जो कोष प्रकाशित केला त्यातील आकडेवारी. ही आकडेवारी असं सांगते की जुलै 2022 अखेर महाराष्ट्रामध्ये गट अ ते गट ड या चार संवर्गामध्ये एकूण 4,84,901 कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 1,679 कर्मचारी म्हणजे 0.34% कर्मचारी हे मूळ नियुक्तीच्या वेळी दिव्यांग होते. मात्र जुलै 2022 अखेर जी गणना केली गेली त्या गणनेनुसार एकूण कर्मचाऱ्यांपैकी 7,410 कर्मचारी म्हणजे 1.52% कर्मचारी हे दिव्यांग आढळले. याचा अर्थ असा की मूळ नियुक्तीच्या वेळेस 0.34% कर्मचारी दिव्यांग होते ते प्रमाण 1.5% गेलं. म्हणजे नोकरीमध्ये कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर कर्मचारी दिव्यांग बनले. कर्मचारी दिव्यांग का बनले याची दोन कारणं आहेत. एक तर आजारपण किंवा अपघातामुळे त्यांना दिव्यांगत्व आलेलं असणार, किंवा ते दिव्यांग नसताना त्यांनी तशी प्रमाणपत्र मिळवली नोकरीतील बढतीसाठी अथवा इतर लाभांसाठी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे जे काही नियम आहेत त्याच्यानुसार असं त्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की कर्मचारी दिव्यांग असेल तर त्याची बदली होत नाही. कर्मचाऱ्याला दिव्यांग कर्मचाऱ्यांना बढतीमध्ये सुद्धा संधी आहेत, किंवा नोकऱ्यांमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना आरक्षण आहे. दिव्यांग कर्मचारी असेल तर बदली होत नाही ही जी काही तरतूद आहे त्या तरतुदीचा फायदा घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी अशी प्रमाणपत्र मिळवली आहे. लोकमत अहमदनगरने 2012 याबद्दलचा घोटाळा एक उघडकीस आणला होता की नगर जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती दिव्यांग प्रमाणपत्र सादर झाली. यातील काही प्रमाणपत्रांची लोकमतने जिल्हा रुग्णालयात जाऊन खातरजमा केली असता असं लक्षात आलं की ही प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने वितरितच केली नव्हती. याचा अर्थ असा होता की जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर फेक प्रमाणपत्र बनवली गेली आणि प्रशासनाला सादर केली गेली. चौकशीअंती जिल्हा परिषदेने त्यावेळी 70+ शिक्षकांना निलंबित केलं होतं आणि अगदी त्यांच्यावरती फौजदारी कारवाई देखील केली होती. दिव्यांग प्रमाणपत्र बनावट बनतायत त्याला पायबंद घालण्यासाठी ही प्रमाणपत्र ऑनलाईन केली गेली, त्यामुळे त्या बनावट गेलेला थारा राहिला नाही. मात्र आता दुसरा फंडा सुरू झाला आहे. आता जिल्हा रुग्णालयामध्ये जे प्रमाणपत्र दिलं जातं तेथेच कर्मचारी दिव्यांग नसताना कर्मचारी दिव्यांग दाखवला जातो. जर 40% दिव्यांगत्व असेल तर त्याला नोकरीमध्ये आरक्षण मिळतं किंवा इतर पद्धतीचे लाभ मिळतात. त्यामुळे बहुतांश सरकारी डॉक्टर दिव्यांग व्यक्ती नसताना सुद्धा त्याला 40% दिव्यांगत्व दाखवतात आणि त्याला लाभ मिळून देतात असं निदर्शनास आता येत आहे. याला एक आधार आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये यावेळेस बदल्यांसाठी जी प्रमाणपत्र सादर झाली त्याची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आणि आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे ती प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवली गेली. त्या पडताळणीमध्ये असं लक्षात आलं की ज्यांना जिल्हा रुग्णालयाने 40-50% दिव्यांगत्व दाखवलं होतं अशा लोकांचं दिव्यांगत्व हे 0% आढळलं. आणि या तपासणीअंती मग जिल्हा परिषदेला कळलं की आपल्याला फसवलं गेलंय, त्यामुळे 70+ शिक्षकांना जिल्हा परिषदेने निलंबित केलं. 78 शिक्षक निलंबित केले गेले. पुढे हे शिक्षक न्यायालयामध्ये गेले औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी. आणि त्यावेळेस न्यायालयाने असा निर्णय दिला की ह्या कर्मचाऱ्यांनी चूक केली आहे, मात्र ते जर ती चूक मान्य करत असतील आणि सगळे लाभ सोडून द्यायला तयार असतील तर त्याचा जिल्हा परिषदेने विचार करावा, त्यांचं निलंबन स्थगित करावं. आणि जे कर्मचारी माफीनामा लिहून द्यायला तयार नसतील त्यांची तपासणी ही मुंबईतील जे जे रुग्णालयामार्फत केली जावी अशा पद्धतीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. या आदेशानंतर जिल्हा परिषदेने तशा पद्धतीचं एक पत्र कर्मचाऱ्यांना दिलं की आपण सर्वांनी तपासणी करून घ्यावी. मात्र त्याचं पुढे काय झालं याचा आढावा आतापर्यंत मिळालेला नाही. मराठवाड्यामध्ये जशा तक्रारी झाल्या तशाच तक्रारी खान्देशामध्ये झाल्या. नंदुरबार जिल्हा परिषदेने देखील अशी पडताळणी केली असता
ज्या कर्मचाऱ्याला आधी दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं त्याचं नंतर 0% प्रमाण आढळलं. अमरावती विभागामध्ये देखील प्रहार अपंग संघटनेचे जे नेते आहेत महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे अशी मागणी केली होती की सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची आणि अगदी बदलीसाठी ज्यांनी घटस्फोटीचा प्रमाणपत्र सादर केलेले आहेत अशाही प्रमाणपत्रांची पडताळणी करावी अशी मागणी विदर्भातनं देखील झाली होती. माझ्याकडे अहमदनगर जिल्हा परिषदेची यादी आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने 39 दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींना पदोन्नती दिली मुख्याध्यापकपदी शिक्षकांना. या यादीवर जर नजर टाकली तर असं दिसतं की 39 पैकी 36 कर्मचाऱ्यांकडे कर्णबधिर आणि अल्पदृष्टी ही प्रमाणपत्र आहे. या दोन प्रवर्गामध्ये जास्त दिव्यांग आहे. खरं तर कर्मचारी धडधाकट दिसतोय, तो उघड्या डोळ्याने पाहू शकतो, वाहन चालू शकतो, इतर सामान्य माणसाप्रमाणे तो त्याचा वावर आहे, त्याला ऐकू येतंय, त्याला दिसतंय, मात्र त्याच्याकडे कर्णबधिरपणा आणि अल्पदृष्टी याची प्रमाणपत्र आहे. कर्मचारी ठीकठाकपणे चालतोय, धडधाकटपणे चालतोय, मात्र त्याला अस्थिव्यंग दाखवलं गेलंय. कर्मचारी चांगला चालतोय मात्र त्याला मेंदूचा आजार आहे अशा पद्धतीचं प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने वितरित केलेलं दिसतंय. जिल्हा रुग्णालय अशी प्रमाणपत्र का वितरित करतायत यालाही काही कारण आहे. दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 नुसार दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचे अधिकार आहे. जिल्हा रुग्णालय अथवा महापालिकेचे रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय किंवा केंद्र शासनाच्या संस्था अशा ठिकाणी ही प्रमाणपत्र दिली जातात. जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि दिव्यांगत्व ज्या प्रकारचं असेल त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर या तिघांची कमिटी त्या रुग्णाची तपासणी करून त्याला हे प्रमाणपत्र बहाल करते. हे प्रमाणपत्र बहाल केल्यानंतर या प्रमाणपत्राच्या पडताळणीची काहीही पद्धती सध्या अस्तित्वात नाही. उदाहरणार्थ जर जात प्रमाणपत्र काढताना अगोदर सेतूमध्ये अर्ज दाखल करावा लागतो, मग नंतर प्रांताधिकारी सर्व कागदपत्र पाहतात, मग जातीचं प्रमाणपत्र देतात. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मग त्या उमेदवाराला जात पडताळणी समितीकडे जावं लागतं, पुन्हा तेथे सर्व पुरावे सादर करावे लागतात, तेथे कास्ट व्हॅलिडिटी त्याला मिळते आणि मग त्याला त्या जात प्रमाणपत्राचे फायदे घेता येतात. तशी पद्धती आज मितीला दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये नाही. एकदा जिल्हा रुग्णालयानं प्रमाणपत्र दिलं की लगेच त्या आधारे लाभ देण्यासाठी सुरुवात होते. ही पद्धती खरं तर शासनाचा असा हेतू होता की जे दिव्यांग लोक आहेत त्यांना जास्त त्रास होऊ नये, सहजासहजी त्यांना हे प्रमाणपत्र मिळावं या उदात्त हेतूने शासनाने ही पद्धती सुरू केली. मात्र गैरफायदा घेणारे लोक याच पद्धतीचा गैरफायदा घेत आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना देखील माहित आहे आपण चुकीचं प्रमाणपत्र दिलं तरी त्याची शहानिशा पडताळणी लगेचच होणार नाहीये, त्यामुळे असे काही अनेक डॉक्टर या नियमाचा गैरफायदा घेत चुकीची प्रमाणपत्र वितरित करताना दिसत आहेत. एखाद्या व्यक्तीला दिव्यांग प्रमाणपत्र देताना नेमकी काय तपासणी केली जाते याबद्दलच्या तांत्रिक बाबी या फक्त जिल्हा रुग्णालयाला ठाऊक असतात, त्यात तपशिलात जाणं इतरांना शक्य नसतं, याचाही गैरफायदा घेतला जाताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारे आमदार बच्चू कडू यांनी एक घोषणा केली आहे की यापुढे दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठीची एक प्रणाली विकसित केली जाईल. जेव्हा अशी प्रणाली विकसित होईल आणि या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची शहानिशा होईल, पडताळणी होईल, त्यावेळी अनेक खोटे लोक जे दिव्यांग नाहीत पण दिव्यांगांचे फायदे घेत आहेत असे लोक महाराष्ट्रामध्ये उघड होतील. त्यातून दिव्यांगांचं जे काही आरक्षणाचा गैरफायदा घेतला गेला आहे ते बनावट लोक बाहेर काढले जातील आणि मूळ जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. मात्र तशी मानसिकता शासनाने दाखवण्याची आवश्यकता आहे. पूर्वी दिव्यांगाचे 6 प्रकार होते, 6 प्रकारांमध्ये दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळत होतं. आता शासनाने 21 प्रकारचं दिव्यांगत्व डिफाईन केलेलं आहे आणि त्या प्रवर्गामध्ये प्रमाणपत्र दिलं जातं. लवकरात लवकर प्रमाणपत्र वितरित करावं आणि दिव्यांग व्यक्तींना फायदा द्यावा असं शासनाचा उदात्त हेतू होता, मात्र त्या हेतूचा गैरफायदा शासकीय कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावरती घेताना दिसत आहेत. जिल्हा परिषदामध्ये तर असे बनावट प्रमाणपत्र सादर झालीच आहेत, मात्र अनेक खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये अगदी प्राध्यापक पदी देखील बनावट दिव्यांगांनी नोकरी मिळवली अशी महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत. शासन याची चौकशी करणार का हा प्रश्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुमच्याकडे जर याबद्दल अधिक काही माहिती असेल तर तीही कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता, नोंदवू शकता, जेणेकरून लोकमत याबाबीचा यापुढेही पाठपुरावा करत राहील. धन्यवाद.